तर कर्जत नगर पंचायती मध्ये महाविकास आघाडीने बाजी मारलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने 12 तर काँग्रेसने 3 जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे। भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना दिलेला हा दुसरा मोठा धक्का आहे। गेल्या वेळी एकही जागा न मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी कर्जत नगर पंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केलंय। काँग्रेसने मात्र आपलं स्थान जवळपास कायम टिकवून ठेवण्यात यश मिळवलं आहे, तर भाजपला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली होती, तर विधानसभेमध्ये भाजपचे शिंदे यांचा पराभव करून आमदार पवार विजयी झाले। तेव्हापासून या मतदारसंघातील समीकरण बदलत आहे। एक तर लोकांवर विश्वास होता, तिथे असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व उमेदवार यांनी खूप मनापासून त्या ठिकाणी काम केलं आणि हा एक लोकशाहीचा विजय आहे असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं। आणि खरंच या गोष्टीचा या निकालाचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। त्यामुळे 17 जागा आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून लढल्या होत्या, त्यातल्या 15 जागेवर आम्हाला विजय मिळाला। खरंच लोकांनी हे लोकशाहीच्या माध्यमातून दाखवलेलं प्रेम आहे।